नहीं, राजू शेट्टी साहेबांनाही मी गेले 8 दिवस त्या ठिकाणी सांगतोय की आत्ताचा जो सर्वे चाललाय तो SDRF च्या नॉर्म प्रमाणे चाललेला आहे. परंतु राज्य शासनाची काल देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं की या नॉर्म्समध्ये बदल करून आम्ही शेतकऱ्याला वाढीव मदत त्या ठिकाणी देऊ असे निर्णय घेतले. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो कदाचित निर्णय होईल. झाल्यानंतर शेतकऱ्यांचं सत्ता असणारं राज्य आहे आणि शेतकऱ्याला आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यामुळे त्यांनी असा एक टोकाचा निर्णय घेऊ नये अशी माझी विनंती आहे. नाही, महाविकास आघाडीपासून लांब जात आहेत असं म्हणता येत नाही. लोकांच्या प्रश्नासाठी ते आंदोलन करत आहेत. त्यांनी येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्यावर बैठक घेतली होती, मलाही त्यांनी निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं. त्यावेळी मी त्यांना आश्वासित केलं होतं की आत्ता ज्या मागण्या आहेत त्या आपण निश्चितपणे योग्य पद्धतीनं मार्गी लावू. त्यांची भूमिका एवढीच आहे की लवकर ते व्हावं, आम्ही ते लवकरात लवकर करू. ते काही कुठं बाजूला जातील असं मला वाटत नाही आत्ता तरी, कारण की त्या भाषणात त्यांनी पेट्रोल डिझेल हे पण बोललं होतं, मोदीं कृषी कायद्याबद्दलही बोलले होते. परंतु आता स्थानिक विषय असल्यामुळे पुराची विषयाची हेडलाईन झाली. नाही, मी निश्चितपणे आज त्यांच्याशी फोन करून बोलेन आणि त्यांना विनंती करेन की हे टाळावं म्हणून. परंतु राज्य शासन सकारात्मक आहे. माझं तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ते त्यांनी टाळून थोडे दिवस आम्हाला संधी द्यावी. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की आकडेवारी एकदा येऊ दे. पहिली प्राथमिक आकडेवारी जिल्ह्याची आली 62,000 हेक्टरची, आज ती वाढत 70,000 हेक्टरवर त्या ठिकाणी गेलेले. आणि मग कदाचित जी वाढेल आकडेवारी, आणि हा महापुराचा फटका, अतिवृष्टी, यवतमाळ असेल, अमरावती असेल, नागपूरचा काही भाग असेल, नांदेडचा काही भाग असेल, असे राज्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे. आता ही जी करेक्ट आकडेवारी येत नाही तोपर्यंत मदत किती करायची, कशी करायची, हा निर्णय होणं थोडं अडचणीचं आहे. म्हणून आम्ही मागत होतो की वेळ द्या, एकदा याचा निर्णय होऊन द्या आणि मग त्यात काही उणीवा असतील तर तुम्ही आंदोलन करायला हरकत नाही.